30 नोव्हेंबरला आनंदवनामध्ये डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांच्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती। डॉक्टर शीतल या काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होत्या। आमटे कुटुंबियांमध्ये अंतर्गत वाद वाढणे याचं कारण होतं। नोव्हेंबर महिन्यातच आमटे कुटुंबियांनी जाहीर निवेदनाद्वारे शीतल आमटे या मानसिक तणावामध्ये असल्याचं जाहीर करून त्यांच्या वक्तव्याशी आमटे कुटुंबियांचा संबंध नाही असे निवेदनामध्ये नमूद केलं होतं। सकाळच्या सुमारास आनंदवन येथे डॉक्टर शीतल आमटे यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र या श्रद्धांजली कार्यक्रमाला आमटे कुटुंबियांनी पाठ फिरवली। शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर कर्जगी परिवाराने फेसबुकवर आमटे कुटुंबियांवर अनेक आरोप केल्याने त्यांचा वाद हा उघडपणे समोर आला होता, मात्र डॉक्टर शीतल यांच्या निकटवर्तीयांनी झूम ॲपद्वारे श्रद्धांजली सभेला हजेरी लावली। कर्जगी परिवाराच्या पोस्टनंतर आमटे यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पोलीस डॉक्टर आमटे मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असली तरी कर्जगी आमटे परिवार मात्र एकमेकांच्या विरोधात वादाच्या ठिणग्या घेऊन उभे राहणार असं आजच्या श्रद्धांजली सभेद्वारे प्रश्न उपस्थित निर्माण झाले आहेत। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर।